मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक, अनुदानित आश्रमशाळा मोहपाडा, तालुका सुरगाणा, जिल्हा नाशिक, आपले सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीचा मराठी विषयाचा दुसरा पाठ अभ्यासणार आहोत. पाठाचे नाव आहे सायकल म्हणते मी आहे ना. सायकल तशी तुमची आवडीची वस्तू. बघा बरं, या चित्रामध्ये एक मुलगा आणि मुलगी एका सायकलकडे कुतूहलाने बघत आहेत. का बरं बघत असतील ते? ती सायकल त्या दोघांनाही आपले मनोगत सांगत आहे. मनोगत म्हणजे आपल्या मनातले विचार, आपल्या मनातल्या भावना ती त्या दोघांजवळ व्यक्त करत आहे. सायकलीलाच दुचाकी असंही म्हणतात. तसं म्हटलं तर सायकलचा जन्म 1690 सालचा फ्रान्स देशातील M.D. सिवर्क हे या सायकलचे जन्मदाते. 1876 साली H.J. लॉसन यांनी या सायकलला गती यावी म्हणून पेडलला साकळीची दंत तबकडी बसवली. बघा, या चित्रामध्ये ती दंत तबकडी दिसत आहे. खरा वेग जो आला तो रबरी टायरमुळे, आणि या रबरी टायरचा शोध जॉन बॉईड डनलॉप यांनी लावला. 1887 साली जॉन बॉईड डनलॉप यांनी रबरी टायरचा शोध लावला. तसे पहिली 200 वर्ष ही सायकल रखडत रखडतच चालली, पण पुढचे 100-150 वर्ष ती कधी आजपर्यंत थांबली नाही. आपणही या सायकलचा मोठ्या आनंदाने उपयोग करत असतो. हळूहळू हिचा प्रचार आणि प्रसार आणि वापर खूप मोठ्या प्रमाणात झाला. जगातील असा एकही देश नाही की जिथे हिचा वापर होत नाही. लहान मुलांचे पहिले वाहन खेळण्यातला लाकडी घोडा असेलही, पण दुसरे वाहन मात्र सायकलच आहे. आई वडील आपल्या मुलांना सायकल हमखास आणून देतात. का? तर तिची किंमत माफक आणि अपघाताची शक्यता एकदम कमी. तुम्ही त्यावरून पडलात तरी खर्चटेल, थोडीशी दुखापत होईल आणि ती लगेच बरी होईल. मात्र तुम्ही त्यातून धडा शिकाल. एकदा का तुम्हाला आत्मविश्वास आला की मग तुमची आणि त्या सायकलची संगत कायमची जुळते. अशी ही सायकल आपल्याला कायम उपयोगी असते. दुकानातून साबण घेऊन यायला ट्रिंग ट्रिंग करत तुम्ही आनंदाने जाता. कधी भाजीपाला, कधी आजोबांच्या औषधांच्या गोळ्या, एक ना अनेक अशी पटापट कामे होतात. पण बालमित्रांनो, या सायकलचे एक फायदे नाही, अनेक फायदे आहेत. महत्त्वाचा फायदा म्हणजे शारीरिक व्यायाम होतो, आपली फुफ्फुसे कार्यक्षम होतात, मांसपेशी तंदुरुस्त राहतात, जादा मेद जळून प्रतिकार शक्ती वाढते, पायांचे स्नायू बळकट होतात, असे
विविध शारीरिक फायदे ह्या सायकल चालवल्यामुळे होत असतात. फक्त शारीरिकदृष्ट्या फायद्याची नाही तर वैयक्तिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्यासुद्धा फायद्याची आहे, राष्ट्रीयदृष्ट्यासुद्धा फायद्याची आहे. सायकल चालवल्यामुळे इंधनाची बचत होते. इंधनाची बचत झाल्यामुळे आपल्या पैशाची पण बचत होते. सायकल चालवण्याचे काही राष्ट्रीय फायदे सुद्धा आहेत. महत्त्वाचे म्हणजे सायकल चालवल्यामुळे प्रदूषण होत नाही, वाहतुकीची कोंडी होत नाही. अशी ही सायकल आपल्याला कायम उपयोगी पडते आणि या सायकलचे हे आधुनिक रूप आपल्या दिवसेंदिवस कायमच डोळ्यात भरत चाललेले आहे. तर मग आजपासून कराल ना सायकलचा वापर आणि आपल्या देशाला आणि आपल्या शरीराला उपयोगी असे काही करण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थी मित्रांनो, या पाठाचे वाचन करून अधिक अधिक प्रश्नांची उत्तरे तोंडी सांगण्याचा सराव करा. धन्यवाद.